काकरी समाजाच्या प्रश्नांवर श्रमजीवी संघटनेने महाराष्ट्रभर लढा उभारलेला आहे. काकरी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने श्रमजीवी संघटना प्रयत्न करत आहे. आणि म्हणूनच या समाजाचे नेमके प्रश्न कोणते आहेत आणि ते प्रश्न सुटण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे या संदर्भात आपण मशाल चॅनलच्या माध्यमातून एक मालिका सुरू केली. या मालिकेमध्ये आज आपण या काकरी समाजावर होणारे अन्याय, त्यांच्यावर होणारे अत्याचार या संदर्भात श्रमजीवी संघटनेच्या सचिव पौर्णिमाताई यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. पौर्णिमाताई नमस्कार. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की काकरी समाजावर जे अन्याय होतोय तो नेमका कोणत्या स्वरूपाचा आहे आणि त्या संदर्भामध्ये काय करताय? काकरी समाज जो आहे त्याच्यामध्ये जे त्यांच्यावर अन्याय होतात, अत्याचार होतात आणि आता त्यांची कशी परिस्थिती आहे आणि ते कोणत्या संकटाला सामोरे जातात या बाबतीत मी एक उदाहरण म्हणून सांगेन की सातारा जिल्ह्यात फलटण तालुक्यामध्ये एक सोनवडी बुद्रुक म्हणून गाव आहे. त्या गावामध्ये तिथला एक जो शेख म्हणून एक मालक आहे त्याची कोळसा भट्टी चालते आणि या मालकाने एका रायगड जिल्ह्यातील एक कातकरी समाज जे कातकरी समाजाचं एक कुटुंब जे त्याच्याकडे कामाला होत म्हणजे ते कुटुंब त्याच्या उदरनिर्वाहासाठी आंध्र प्रदेशला गेलं होतं आणि त्या ठिकाणाहून कामावरून परत घरी येताना म्हणजे रायगडला त्याच्या गावी येताना रस्त्यामध्ये फलटण तालुक्यामध्ये ते तिथे उतरले आणि त्याच्यानंतर तिथे हा शेख म्हणून जो मालक आहे तो त्या ठिकाणी म्हणजे त्याच्याकडे कामाला माणसं नसल्यामुळे त्या ठिकाणी तो कामासाठी माणसं शोधत होता की म्हणजे कोणी माणूस भेटला तर तो घेऊन जातो म्हणजे असं त्याने अनेक वेळा केलं होतं. आणि हे कुटुंब त्या ठिकाणी उतरल्यानंतर त्या ठिकाणी त्याला हे कुटुंब दिसलं, तो त्यांच्या जवळ गेला आणि त्याने त्यांना विचारलं केलं की बाबा तुम्ही कुठे चाललाय, तर त्यांनी त्यांना उत्तर दिलं की आम्ही आता कामावरून घरी जातोय, घराकडे निघालो. पण त्याने त्यांना असं सांगितलं की मी तुम्हाला पैसे देतो आणि तुम्ही माझ्याकडे कामासाठी चला. आणि त्यांना त्याने 5,000 रुपये रक्कम दिली आणि त्याच्या पूर्ण कुटुंबाला म्हणजे त्याची बायको, त्याची मुलं, आई वडील ह्या सर्वांना घेऊन तो त्याच्याकडे कामासाठी त्याच्या घरी घेऊन गेला. आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी म्हणजे कोळसा भट्टी चालू असल्यामुळे त्या ठिकाणी त्याची मुलं आणि या कुटुंबाची जी मुलं होती ती मुलं त्याच्या घरी एका बंगल्यामध्ये त्याच्या बंगल्यामध्ये घरी नेऊन तिकडे त्या मुलांना ठेवायचा, त्या आई वडिलांजवळ न ठेवता त्याच्याकडे ठेवायचे. आणि हा जो त्या कुटुंबाचा जो मालक होता त्याने फक्त दिवसभर जायचं, जंगलात जाऊन लाकडं तोडून आणायची आणि ती कोळसा भट्टीसाठी वापरायची. आणि त्याची जी पत्नी होती ती घरामध्ये त्या ठिकाणी कोळसा भट्टीच्या ठिकाणी त्यांचं छोटी छोटी झोपडी होती त्या ठिकाणी ते राहायचे. असंच एका दिवशी हा लहान मुलं त्याच्या मालकाकडे असल्यामुळे त्यांना संध्याकाळी जेवण घेऊन तिकडे गेला मालकाच्या घरी. तेव्हा त्या ठिकाणी तो गेल्यानंतर एक छोटी मुलगी त्यांच्या जवळ राहायची तिला सुद्धा त्याच्या सोबत संध्याकाळी जाताना घेऊन गेला म्हणजे त्यांना डबा द्यायचा मुलांना आणि परत त्याच्या ठिकाणी घरी यायचं. असं त्याने त्या मुलीला सुद्धा सोबत घेऊन तिकडे मुलांना डबा घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी तो गेला तेव्हा त्या मालकाने त्याला सुद्धा त्या मुलांसोबत त्याच ठिकाणी ठेवलं आणि बाहेरून दरवाजा लावून त्या घरात कोंडून ठेवलं, मुलांसोबत त्याच्या वडिलांना सुद्धा तिकडे कोंडून ठेवलं. आणि त्याची जी पत्नी होती ती त्या ठिकाणी भट्टीच्या ठिकाणी एकटी होती. हा मालक आणि शेख म्हणून जो मालक आहे तो त्याचे 5 साथीदार ह्या लोकांनी जाऊन त्या महिलेवर सामूहिक बलात्कार केला आणि ती बेशुद्ध पडल्यानंतर म्हणजे तिने एक बेशुद्ध पडल्यानंतर त्या लोकांना वाटलं म्हणजे तो मालक होता आणि त्याचे साथीदार 4 यांना असं वाटलं की ती आता बेशुद्ध पडलंय, मेली वगैरे काय झालं तर त्यांना कोणी बघू नये म्हणून ते तिथून पळत सुटले. त्यानंतर ती जेव्हा महिला होती जी बेशुद्ध पडली
होती, तिने ती स्वतःला सावरलं आणि उठून शेजारी एक उसाचं जे शेत होत त्याच्यामध्ये जाऊन ती रात्रभर थांबली आणि दिवसा सकाळी तो त्याला त्याने सोडलं असेल त्यावेळी तिचा नवरा त्या ठिकाणी आला आणि त्याने तिला बघितलं तर तिच्या झोपड्यामध्ये ती नसल्यामुळे तो तिला आवाज देत होता. तेव्हा ती बाहेर त्या उसाचं जे शेत होत त्याच्यामधून बाहेर आली आणि तिने सगळा घडलेला प्रकार त्याला नवऱ्याला सांगितला. त्याच्यानंतर त्यांना सुचत नव्हतं की आपण कोणाकडे दाद मागायचे, कोणाकडे जाऊन आपला न्याय मागायचा. तर त्याच्यानंतर त्यांना जेव्हा रायगडमध्ये ते एका गावात राहायचे त्या ठिकाणचा आपला एक श्रमजीवी संघटनेचा कार्यकर्ता होता, त्यांना जाऊन ते भेटले आणि त्यांना भेटून त्यांनी सगळी घडलेली जी स्टोरी होती ती सगळी सांगितली. त्याच्यानंतर त्यांनी तिथून म्हणजे त्या फलटण तालुक्यातून जेव्हा ते चालत आले घरी आले त्याच्यानंतर त्यांनी घडलेले सगळा प्रकार त्या ठिकाणी त्यांना सांगितला आणि नंतरला त्यांनी भाऊंकडे म्हणजे रायगड मधून ते नंतर भाऊंकडे आले आणि त्या ठिकाणी भाऊंना हा जो सगळा प्रकार घडला होता तो भाऊंना सांगितला आणि भाऊंनी त्वरित त्याच्या निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी आपले श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते आपल्या श्रमजीवी संघटनेच्या कार्याध्यक्ष सुरते असतील, बाळाराम भाऊ असतील, त्याच्यानंतर महेश भाऊ असतील, हे सगळे जण त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी हा सगळा प्रकार घडल्यानंतर त्यांची माहिती या ठिकाणी घेतली. या ठिकाणी आल्यानंतर आपल्या मांडवी पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी तिचा FIR नोंदवला आणि इथून नंतर तिकडे साताऱ्याला जाऊन त्या ठिकाणी आपला सगळ्या बाबतीत गुन्हा दाखल केला आणि त्या गुन्हा दाखल झाल्यानंतर आणखी त्या ठिकाणी काही कुटुंब त्या मालकाकडे अशीच काम करत होती अनेक वर्ष गेलेली पण त्यांना त्या मालकाकडून सुटका होत नव्हती. कारण मालकाकडे असतानाच त्यांच्यावर मालक एक याच्या म्हणजे त्याच्या दबावाखाली काम करून घेत होता आणि त्यांनी घरी जाऊ नये म्हणून त्यांची मुलं वाला त्याच्या बंगल्यावर नेऊन ठेवायचं आणि त्यांना तिथे बंगल्यामध्ये कोंडून ठेवायचं आणि इकडे त्यांच्या आई वडिलांकडून काम करून घ्यायचं. अशा पद्धतीने भरपूर कुटुंब म्हणजे जवळपास 17 ते 18 कुटुंब असतील जी आपल्या श्रमजीवी संघटनेकडून त्या ठिकाणाहून सोडून जेव्हा गुन्हा दाखल झाला त्याच्यानंतर तिथून परत आले. असंच एक दुसरं जर उदाहरण बघायला गेलं तर दुसरं उदाहरण असं की नाशिक मध्ये माननीय भाऊ स्वतः त्या ठिकाणी त्या प्रकरणामध्ये मुलांना सोडवण्यासाठी गेले होते जे की आपल्या जे मेंढपाळ असतात त्यांच्याकडे एकदम लहान म्हणजे 3-4 वर्षाची जी मुलं होती त्यांना घेऊन मेंढपाळ म्हणजे आई वडिलांना 500 रुपये 1,000-2,000 रुपये देऊन एखादा बोकड किंवा मेंढी देऊन त्या ठिकाणाहून त्यांना घेऊन त्यांच्याकडे मेंढी हकलण्यासाठी किंवा मेंढ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी घेऊन गेला आणि त्याच्यानंतर त्या मुलांनाही माहिती नाही की आमचे आई वडील कोण असतील किंवा त्या आई वडिलांना सुद्धा माहिती नाही की आमचे आई म्हणजे मुलं कोणती किंवा त्यांची नावं सुद्धा त्यांना माहिती नाही. तर त्या मेंढपाळाने त्यांची नावं सुद्धा वेगळी ठेवली होती म्हणजे त्याचं नाव वेगळं त्याच्यानंतर त्याला मेंढपाळाचं स्वतःच नाव दिलेलं अशी काही मुलं भाऊंच्या लक्षात म्हणजे निदर्शनास आली आणि त्याच्यानंतर भाऊंनी पुढे त्यांचा शोध घेतला. ती मुलं जेव्हा परत भाऊंनी सोडून आणले त्यांच्यानंतर मुलं आणल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले म्हणजे मेंढपाळ होते त्यांच्यावर गुन्हे दाखल केले म्हणजे श्रमजीवी संघटनेकडून पूर्ण त्याचा पाठपुरावा केला. ते मुलांना परत घेऊन आले आणि एक दिवस असं झालं की एका मुलीला म्हणजे जी मेंढी सांभाळण्यासाठी एक मुलगी त्या ठिकाणी त्यांनी नेली होती तिला एका दिवशी ताप आला. त्याच्यानंतर ताप आल्यानंतर तिने काही काम केलं नसेल त्यावेळी त्यांनी खूप म्हणजे ताप आल्यानंतर त्या मेंढपाळाने तिला खूप म्हणजे मारली तिला ताप आला त्याच्यानंतर म्हणजे ती एकदम ह्याच्यामध्ये तिची पूर्ण तब्येत बिघडल्यामध्ये त्यांनी तिला घरी आणून ठेवलं. पण घरी आणल्यानंतर तिला म्हणजे कोणी ओळखलंच नाही म्हणजे आई वडील सुद्धा तिला ओळखू शकले नाही की ती आमची मुलगी आहे. त्यांच्या जेव्हा दारात तिला आणून ठेवलं तिला तिच्यावर लक्ष न दिल्यामुळं ती पूर्ण अशी अशक्तपणा वगैरे येऊन आणि ती त्या ठिकाणी मृत्युमुखी पडली आणि त्याच्यानंतर
आई वडिलांनी जेव्हा बघितलं आणि त्यांना जेव्हा ते स्वतः म्हणजे त्यांनी स्वतः घराच्या दारासमोर तिला बघितल्यानंतर त्यांना तरी विश्वास नव्हता की ती आमची मुलगी आहे. जेव्हा तिला तिचा मृत्यू त्या ठिकाणी पडला होता. अशा काही घटना आहेत ज्या या समाजाच्या बाबतीत घडतात. आणि नेहमी एक असं लक्षात येतं की भाऊंनी जेव्हा जेव्हापासून श्रमजीवी संघटनेची सुरुवात झालेली आहे त्या दिवसापासून म्हणजे जर बघितलं तर पूर्णतः आदिवासींमधला हा जो कातकरी समाज आहे याच्यामध्ये जास्तीत जास्त अशी काही अत्याचार झालेल्या घटना बाहेर आलेल्या आहेत असं एक दिसून येतं. म्हणजे समाजात फिरत असताना याच्यामध्ये ही प्रामुख्याने एक गोष्ट आम्हाला दिसून येते. म्हणजे आम्ही जेव्हा आता पण सर्वे आमचे चालू आहेत म्हणजे 15 ऑगस्ट महिन्यामध्ये आम्ही 1 ते 12 तारखेपर्यंत श्रमजीवी संघटना एक प्रामुख्याने भाऊताईंनी आम्हाला जे सांगितलं म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनातून आम्ही जे आता करतोय म्हणजे सर्वे करत असताना अतिशय बिकट परिस्थिती म्हणजे ज्या एखाद्या गावापाड्यात गेलो तर त्या ठिकाणी स्वतःच घर सुद्धा त्याला व्यवस्थित नाही. म्हणजे कुठेतरी प्लास्टिक लावलेलं बांबू काठ्याने बांधलेली घर त्याच्यानंतर घरात खायला पुरेसा धान्य नाही त्याच्यानंतर त्यांना म्हणजे एक डॉक्युमेंट तर खूप लांबची गोष्ट म्हणजे आधार कार्ड नसेल रेशन कार्ड नसेल त्याच्यानंतर जातीय दाखला हे सगळे डॉक्युमेंट सुद्धा त्यांना मिळाले नाही. आणि त्याच्यात एक भावना म्हणजे प्रत्यक्षात जर बघायला गेलं तर ते पूर्णतः त्यांना एक ही नाही की आपण म्हणजे माणसाच्या जन्मात आहोत ह्याची सुद्धा त्यांना जाणीव दिसून येत नाही. कारण आपल्याला जे म्हणजे आपण आता पूर्ण समाज हा पुढे प्रगत होत चाललेला आहे पण हा एक कातकरी समाज असा आहे की तो पूर्णतः मागे राहून पडलाय. कारण त्याला पुढे जाण्याची एकतर त्यांचं स्थलांतर त्याच्यानंतर शिक्षण हे ज्या गोष्टी आहेत ह्याच्यापासून खूपच लांब आहे. आणि त्याच्यामधून त्यांना असं पुढे जाऊन काय करायचं की नाही करायचं ह्याची सुद्धा त्यांना भान नाही. आणि त्या सगळ्या एक म्हणजे अशिक्षितपणा आणि स्थलांतरामुळे त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात जर घेतल्या तर त्यांच्यामध्ये एक व्यसन हा एक त्यांचा मोठा कमीपणा म्हणजे त्याच्यामध्ये दिसून येतो. कारण व्यसनामुळे पूर्णतः कुटुंब विस्कळीत होतं. म्हणजे आई वडील असतील तर वडील आई हे सगळे व्यसन करत असतात त्याच्यानंतर त्यांच्या मुलांवरही तीच छाप पडल्यामुळे ते मुलंही पुढे जाण्याच्या प्रवाहात नसतात. आणि प्रामुख्याने हा जो समाज आहे तो म्हणजे इतर समाजात वावरताना सुद्धा कमी प्रमाणात म्हणजे एखादा फंक्शन असो एखादा कार्यक्रम असो ह्याच्यामध्ये पुढे जायला जर बघितलं तर तसं जात नाही मागे राहून पडतो. आणि त्याच्या प्रयत्नात आम्ही आहोत म्हणजे भाऊताईंनी जसं आम्हाला मार्गदर्शन केलं. तू स्वतः कातकरी समाजाची आहेस? हो मी कातकरी समाजाची आहे. प्रेक्षक जेव्हा कातकरी समाजातील मुली मुलं हे शिकतील सुशिक्षित होतील त्यावेळेस ती त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडतील. आपल्यासमोर उत्तम उदाहरण आहे. पौर्णिमा नामदेव पवार ही विक्रमगड तालुक्यातील कातकरी समाजाची मुलगी आहे. अत्यंत चांगल्या प्रकारे कातकरी समाजाचा त्यांचा अभ्यास आहे आणि कातकरी समाजाबाबत त्यांनी आता जे काही आंदोलन सुरू केलेलं आहे श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर ते आता या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत आणि कातकरी समाजाच्या प्रश्नांवर बोलत आहेत. तरी याच्यामध्ये तुम्हाला यश येईल. आता आम्ही जो प्रयत्न चालू केलाय म्हणजे त्याच्यासाठी आम्हाला पुढे जाऊन यश मिळावं किंवा पुढे त्यांच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडावं किंवा कातकरी समाज हा अंधारातून प्रकाशाकडे यावा यासाठी आज आमचा प्रयत्न चालू आहे. आणि तो यासाठी की कातकरी समाज जर बघितला तर अतिशय बिकट परिस्थितीत जीवन जगतोय. म्हणजे त्यांना एक प्रेरणा मिळावी पुढे जाऊन त्यांची मुलं सुशिक्षित व्हावी पुढे त्यांना राहण्याची जागा व्हावी घर व्हावं रेशन कार्ड मिळावं आधार कार्ड मिळावं या म्हणजे कुठेतरी त्यांची महसूल दप्तरी नोंद व्हावी यासाठी आम्ही आज पुढे प्रयत्न चालू ठेवतो. प्रेक्षक ऐकलं एका 24 वर्षीय मुलीने त्यांच्या समाजाचे प्रश्न
आपल्या समोर मांडले आहेत. मशाल चॅनलच्या माध्यमातून आम्ही कातकरी समाजाच्या प्रश्नांवर एक मालिका सुरू करतोय, त्याचे प्रश्न समजून घेतोय आणि त्या संदर्भातील उत्तर शोधतोय. मागील भागामध्ये आपण बघितले की कातकरी समाजातला मुलगा भरत जाधव यांनीही कातकरी समाजाचे प्रश्न मांडले. आज पौर्णिमा ताईंनी कशा प्रकारे या समाजावर अन्याय होतोय, अत्याचार होतोय हे सांगितलं. खरं तर शासनाने या संदर्भामध्ये विचार करायला हवा आणि कातकरी समाज हा मुख्य प्रवाह कसं येईल या संदर्भात उपाययोजना करायला हवी.